दिली या कारणासाठी की तुम्ही उपग्रह जेव्हा पाठवता वरती तेव्हा त्याची गती नेमकी किती असायला पाहिजे. आता बघा हा ही पृथ्वी आहे बरोबर. आता जर ह्या पृथ्वीवरून तुम्हाला उपग्रह पाठवायचा तर कसं होतं, काही वेळा इथून तुम्ही उपग्रह एवढ्या जोरात पाठवता की तो कुठेतरी जातो आणि हे जे पृथ्वीचं गुरुत्वीय बल आहे किंवा गुरुत्वाकर्षणाची कक्ष आहे की या भागात कुठलंही वस्तू आली तर ती पृथ्वीकडे खेचली जाईल, कारण तिथं ग्रॅव्हिटेशनल फोर्सचे गुरुत्वीय बल आहे. काही वेळा असं होतं की त्या उपग्रहाला एवढ्या जोरात रेटा मिळतो, एवढी गती मिळते की ते बाहेर जातं. आता जर गुरुत्वाकर्षण कक्षेच्या ते बाहेर गेलं तर त्याला परत आणता येणार आहे का? नाही. काही वेळा असं होतं की खूप कमी गती मिळते, खूप कमी त्याला फोर्स मिळतो आणि ते असंच कुठेतरी जातं. आणि आता गुरुत्वाकर्षण शक्तीच्या किंवा गुरुत्वाकर्षण कक्षेच्या जर ते आत असेल तर मग काय होणार आहे, पृथ्वी परत त्याला खेचून घेत आणि त्यामुळे ते असंच इथे कुठेतरी खाली पडतं पृथ्वीवरती. खूप वेळा तुम्ही अशा बातम्या ऐकल्या असतील की जोरात काहीतरी पडलंय वरून खाली किंवा जळत जळत काहीतरी आलंय. कसं होतं, या कक्षेच्या आत जर काही राहिलं असेल, कोणताही उपग्रह तुम्ही सोडायचा प्रयत्न केला, त्याला रेटा कमी मिळाला, त्याची गती कमी झाली आणि तो परत यायला लागला तर त्याची जी गुरुत्वाकर्षण शक्ती असते पृथ्वीची ती त्याला एवढा जोरात ओढते की ते खाली येताना जळत आणि त्यामुळे मग ते खाली येताना जळलेलं दिसतं. मग काही वेळा असे बातम्या वाचल्या असतील पूर्वी की जळती वस्तू खाली पडली आहे किंवा धूमकेतू आलाय, तर काही वेळा ही गोष्ट अशीही असू शकते. मग आता असं जर आपल्याला उपग्रह पाठवायचा आहे की जो बरोबर पृथ्वी भोवती गोल गोल फिरेल, तर मग आपल्याला काय करायला लागतं, तर त्या उपग्रहाला एक विशिष्ट वेग द्यायला लागतो, क्रिटिकल व्हेलॉसिटी द्यायला लागते. काय म्हणतात त्याला, व्हीसी. म्हणजे काय, विशिष्ट वेग. तर आता हा नेमका कसा असायला पाहिजे, तर यासाठी तुम्ही गुरुत्वाकर्षण हा दहावीचा धडा एक म्हणजे पहिला जो धडा आहे तो अभ्यासला असेल, त्याच्यामध्ये आपल्याला एक फॉर्म्युला आहे. कशाचा फॉर्म्युला आहे, अभिकेंद्री बल आहे. म्हणजे काय, तर अभिकेंद्री बल म्हणजे जेव्हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण कक्षेच्या आतमध्ये एखादी गोष्ट असते तर तिच्यावर पृथ्वी काहीतरी बल लावत असते, ते जे बल असतं ते म्हणजे काय असतं, अभिकेंद्री बल. त्या वस्तूचं पृथ्वीकडे जाणार बल, पृथ्वीच्या दिशेने जाणार बल, ते काय असतं, अभिकेंद्री बलाचा फॉर्म्युला काय येतो, तर एम व्ही स्क्वेअर भागिले आर. तर आता हे व्ही पण कसं असलं पाहिजे, जर त्याला बलाच्या सहाय्याने गोल गोल फिरायचं असेल तर सी इथं आला पाहिजे. म्हणजे हा जो सी आहे तो काय आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे विशिष्ट वेगाचा सी आहे. त्यामुळे कुठलीही व्हेलॉसिटी, कुठलाही कुठलीही गती असून चालेल का, कमी जास्त कशी असून चालेल का, तर नाही, तर त्याला विशिष्ट वेगच हवा. म्हणून हे झालं अभिकेंद्री बलाचं सूत्र. त्यानंतर आता हे कशाचं सारखं असतं, तर आपण हेही आपण कुठं बघितलेलं आहे, गुरुत्वाकर्षण या धड्यात पहिल्या धड्यात बघितलेलं आहे. आपली ही आर आहे, आपण मगाशीच बघितलेलं आहे मुलांना की ही पृथ्वी असेल, इथं उपग्रह असेल, तर ही काय झाली, त्याची हाईट झाली इथून ते पृथ्वीच्या भूपृष्ठापर्यंत, आणि हे जर पृथ्वीचं केंद्र असेल आणि हे काय आहे, त्याची त्रिज्या असेल, तर त्रिज्या काय असते, आर. म्हणजे याची टोटल एकूण हाईट काय झाली आहे, जिला आपण काय म्हणतो, स्मॉल आर, हेच इथं आहे आर. मग त्याची आपण फक्त किंमत इथं घालू. आणि गुरुत्वाकर्षण मध्ये बघितल्याप्रमाणे गुरुत्वीय बल ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, पृथ्वीचं वस्तुमान, या उपग्रहाचं वस्तुमान हे भागिले आर प्लस एस चा स्क्वेअर, ह्या दोघांच्या किमती काय येतात, समान येतात. तर आता एक बघा, इकडचं आहे नाही, इकडचं आहे, सेम आहे त्यामुळे कॅन्सल होणार, इकडचा आर प्लस एच अख्खा कॅन्सल होणार, इकडे राहून एक राहणार, म्हणजे इथं आर प्लस एच एक राहणार. म्हणजे आता आपल्या समोर काय आहे बघा, हा एम व्हीचा इथं सी द्यायचा भागिले काहीच नाहीये, कारण इथला पूर्ण आर एम आहे बरोबर, जी एम भागिले हा एकच नाही, आर प्लस एच. म्हणजे विशिष्ट वेगाची किंमत कशी काढायची, तर वर्गमूळ कोणाचं, जी एम भागिले आर अधिक एच.
आता ह्याचा उपयोग काय आहे, तर ह्याचा उपयोग असा की मी तुम्हाला मगाशी सांगितलं, एखादा उपग्रह जेव्हा तुम्ही पृथ्वीपासून वर नेणार असाल, पृथ्वीपासून त्याला वरती प्रक्षेपित करायचं आहे, तर त्याला एका विशिष्ट वेगानेच प्रक्षेपित करायला लागेल. नाहीतर काय होईल, एकतर तो अंतराळात कुठेतरी जाईल ज्याचा आपल्याला पत्ता लागणार नाही, किंवा मग तो पृथ्वीवरच कुठेतरी येऊन पडेल. मग जी त्याची व्हॅल्यू आपल्याला माहिती असते, म्हणजे गुरुत्वीय असं काही कॉन्स्टंट आहे, ग्रॅव्हिटेशनल कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आपल्याला किंमत माहिती असते, पृथ्वीचं वस्तुमान माहिती आहे, तो पृथ्वीची जी त्रिज्या आहे ती माहिती आहे, तो किती उंचीवर जायला पाहिजे हे आपण काढलं तर आपल्याला काय मिळतं, विशिष्ट वेग. मग विशिष्ट वेगाचं सूत्र हे असं तयार झालं. ह्याचा जर तुम्हाला अजून अभ्यास करायचा असेल, काही कळत नसेल, तर एकदा गुरुत्वाकर्षणाचा जो धडा आहे त्याच्या त्यातल्या हे जे सूत्र आहे हे जाऊन अभ्यासा, म्हणजे तुम्हाला हे नीट कळेल आणि लवकर कळेल.